पत्रात मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. भूमिपुत्र पक्षाची करण्यात आली स्थापना. भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्याय विरोधात राष्ट्रीय स्तरावर भूमिपुत्र पार्टीची स्थापना करत आहोत. प्रस्थापित पार्टी व पक्षाच्या वतीने विद्यमान व यापूर्वीच्या सर्वच सरकारांकडून भूमिपुत्रांवर झालेला अन्याय व त्यांच्या विकासाबद्दल नेहमी अवहेलना केली जात आली आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार देशात राहणारे भूमिपुत्रांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी दिली. आज भूमिपुत्रांवरती अन्याय होत चाललेला आहे. आधी माझी सरकारकडून कुठल्याही प्रकारचे भूमिपुत्रांवरती लक्ष होत नाही, केलं जात नाही. त्यामुळं लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणजे भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी ही भूमिपुत्र पार्टी स्थापन केलेली आहे. आणि ही स्थापन झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये आम्ही जाऊन त्या शाखा ओपन करणार आहे. त्याशिवाय जिथे जिथे अन्याय होतो तो अन्याय आम्ही दूर करणार आहे. आणि विशेष म्हणजे पत्रकारांवरती जे अन्याय होत चाललेला आहे तो अन्याय कुठल्याही पक्षाने आत्तापर्यंत तरी माझ्या मते कुठला अन्याय दूर केलेला नाही. त्यामुळं ही पार्टी अन्याय 100% दूर करणार. खरोखर ज्या पत्रकारांवरती अन्याय होत असतील अशा पत्रकारांवर त्या पार्टीची ही पार्टी उभी राहणार आहे. कल्याण पूर्वेतील तिसाई हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मोठे पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकरी, आगरी, कोळी, आदिवासी, कातकरी, हातमजूर, कष्टकरी, कामगार, बहुजन वर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पत्रकार व सामान्य माणसांना न्याय मिळण्यासाठी भूमिपुत्र पार्टीची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. भूमिपुत्र पार्टी यासाठी काढलेली आहे की जे आपल्या खरोखरात भूमिपुत्र तिथला रहिवाशी पकडू नका. भाडेकरी जरी असेल त्याच्यावर अन्याय होत असेल तर त्याला आम्हाला आवाज उठवायची ताकद आम्ही आमच्यामध्ये ठेवलेली आहे. त्यासाठी ही पार्टी काढलेली आहे. आणि जिकडे जिकडे अन्याय होईल तिथे तिथे आम्ही पोचणारच आहे. आणि प्रत्येक गावोगाव जाऊन आम्ही स्वतः शाखा ओपन करणार आहोत. प्रत्येक गावोगाव, प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक शाखेला आम्ही असं निवेदन देणार आहे की आम्हाला इथे शाखा ओपन झाली की आम्हाला 30 मुलांची गरज, एका फोनवरती 30 मुलं तरी पोचली पाहिजेत. जिथे जिथे अन्याय होईल तिथे आम्ही आता ह्या आजच्या दिवसापासून आम्ही फुल प्रयत्न करणार आहोत. आणि जेवढी भूमिपुत्र पार्टी मोठी होईल तेवढे आमचे प्रयत्न राहतील. पक्षाच्या विस्ताराची घोषणा लवकरच करण्यात येईल. महापालिका निवडणुकांसह आगामी सर्वच निवडणुका भूमिपुत्र पार्टी लढविणार असल्याचे सांगितले. यावेळी बाळाराम पाटील, माया पाटील, जितेंद्र जाधव, शरद पाटील, प्रकाश पाटील, विनोद भोईर, शरद म्हात्रे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.